आज या ठिकाणी आपला हा विजयी मेळावा नालासोपारामध्ये संपन्न होत आहे। मेळाव्यासाठी उपस्थित असलेले मंचावरील आपले नवनिर्वाचित आमदार दुसऱ्यांदा निवडून आलेले माननीय विलासजी तरे साहेब, माननीय आमदार क्षितिजी ठाकूर साहेब, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका प्रवीणताई ठाकूर, आपले महापौर नारायणजी मानकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व वसई विरार शहर महानगरपालिकेचे सभापती मेरी अँटेंडिस मॅडम, आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनींनो, कार्यकर्ता बांधवांनो, आपल्याला कल्पना आहे 15 तारखेपर्यंत वसईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती। 15 ऑक्टोबरपर्यंत संघर्षमय वातावरणात आपण सर्वजण संघर्ष करत होतो, परंतु खऱ्या अर्थाने गेली 25 वर्षापासून सुरू असलेल्या वसईच्या आपल्या सर्वांच्या विश्वासाने साकारलेला विकास या सकारात्मकतेतून आपले 3 आमदार निवडून आले, आणि म्हणून आजचा हा मेळावा बोला बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा। आपण सर्वप्रथम मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत। मी आपल्या या विभागाचे सभापती भरत मकवाना यांना विनंती करतो, सर्वप्रथम आपण आमदार विलासजी तरे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। सुदेश चौधरी सभापती यांना मी विनंती करतो, आपले सर्वांचे युवा आमदार लाडके क्षितिजी ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। विमलताई पाटील यांना मी विनंती करतो, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका माननीय प्रवीणताई ठाकूर यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे। उपमहापौर माननीय रुपेशजी जाधव यांना मी विनंती करतो, प्रफुल्ल साने साहेबांना मी विनंती करतो, आपल्या महापौर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आत्माराम पाटील नगरसेवक यांना विनंती करतो की आपले उपमहापौर रुपेशजी जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। विमलताईंना मी विनंती करतो, आपल्या मेरी अँड्रांडिस मॅडम आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांना पुष्पगुच्छ देऊन विमलताई मेरी अँड्रांडिस मॅडमचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। माजी नगराध्यक्ष यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यायचं आहे। माजी नगराध्यक्ष जे त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। आपले सर्वांचे आवडते लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। बहुजन विकास आघाडीचा हितेंद्र ठाकूर,
जन विकास आघाडी समान जितेंद्र ठाकूर या चिट्टी बलांची शान हितेंद्र ठाकूर या महाराष्ट्राची शान हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी समान जितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी समान जितेंद्र ठाकूर या चिट्टी बलांची शान हितेंद्र ठाकूर या चिट्टी बलांची शान हितेंद्र ठाकूर आपले सर्वांचे आवडते लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर उर्फ आप्पा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सभापती नितीन राऊत आपल्याला विनंती आहे आपांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. प्रथम महापौर राजीव नाना आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी भरत गुप्ता यांना विनंती करतो परिवहन समितीचे सभापती भरतजी गुप्ता आपण नानांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. आपल्यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथदादा पाटील उपस्थित आहेत. मी भरत मकवाना अजीवजी पाटील आपल्याला विनंती करतो. भरत मकवाना सगीर भाई आप ऊपर आइए. सगीर भाई डांगे प्रथम उपमहापौर अपने में उपस्थित है. मैं सुदेश चौधरी आपल्याला विनंती है. आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावा. पत्रकार आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक बहुजन विकास आघाडीतर्फे हार्दिक स्वागत. पत्रकार बंधू भगिनी आपलं देखील मनापासून, ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आपलं सगळ्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आघाडीच्या आजच्या विजयी मेळाव्यासाठी, कार्यकर्ता अभिवादन मेळाव्यासाठी आणि मतदार अभिवादन मेळाव्यासाठी उपस्थित असलेले लोकनेते आणि ज्यांची पाचव्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवड झालेली आहे असे लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार विलास तरे, प्रथम महापौर राजूजी पाटील, प्रवीणा ठाकूर, काशीनाथ पाटील, आमचे सगीरभाई डांगे, सर्व उपस्थित सभापती, आजी माजी सभापती, नगरसेवक आणि 5 वाजल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्ते बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आज दिवाळी पाडवा आहे संदेश बोलल्याप्रमाणे. परंतु आपली दिवाळी 19 तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे. आपले 3 आमदार प्रचंड मताने निवडून आलेले आहेत आणि त्यापासून दिवाळी जी साजरी करत आहोत ते आजही दिवाळी साजरी करत आहोत. मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी आपण लोकसभेची निवडणूक लढवली, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आपल्याला विश्वास होता की आपले खासदार देखील प्रचंड मताने निवडून येतील एवढी मेहनत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली होती. परंतु आलेल्या क्षणिक लाटेत म्हणा किंवा सुनामीत म्हणा, देशभरातील रथीमहारथी ह्यांचा देखील परावर झाला आणि त्यात आपल्या खासदाराचा देखील समावेश झाला. खासदारांच्या परावामुळे आपण सगळे निराश झालेलो होतो परंतु डगमगलो नव्हतो. विरोधकांनी पाण्यात देव बुडवलेले होते की बहुजन विकास आघाडीचे खासदार गेले, आता पुढची विधानसभा आपण जिंकू आणि बहुजन आघाडीला विकास आघाडीला वसईतून हद्दपार करू अशी स्वप्न फक्त बघितलेली होती. परंतु कार्यकर्ते पराभवाने खचलेले नव्हते.
अगदी विधानसभा निवडणूक डिक्लेअर होण्याच्या आधीपासूनच अगदी लहान त्या अगदी सीनियर सिटीजन असलेल्या कार्यकर्त्याने विधानसभेची सुरुवात केलेली होती आणि विकासाचा महामेरूच्या माध्यमातून जो आपण विधानसभा डिक्लेअर होण्याच्या आधीपासून लोकांपर्यंत आपले खासदार दोन्ही आमदार आणि महापालिकेच्या माध्यमातून जी विकास कामं केलेली होती ही घरोघर पोहोचवलेली होती आणि लोकांना विश्वास झालेला होता की खरोखर कामं झालेली आहेत भविष्यात होणार आहेत आणि त्या दृष्टीने लोकांनी विश्वास ठेवला. 12 सप्टेंबरला विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून लहानातल्या लहान कार्यकर्त्यांनी मोठ्या पदाधिकाऱ्यांनी अगदी प्रचंड मेहनतीने सगळ्या मतदारसंघात म्हणजे केवळ हे तीनच नाही वसई नालासोपारा बोईसर तर विक्रमगड आणि पालघर किंबहुना मुंबईत देखील परंतु पर्टिक्युलरली पालघर जिल्ह्यातल्या या पाचही मतदारसंघात सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या प्रचंड मेहनतीचं फळ आज आपले 3 आमदार निवडून आलेले आहेत. अगदी पालघर आणि विक्रमगडमध्ये थोडक्यात पराभव झाला नाही तर पालघर जिल्ह्यात आपले आज 5 आमदार असते पण तरीही नव्याने निर्माण झालेल्या या पालघर जिल्ह्यावर बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. कोणत्याही मोठ्या पक्षाला शक्य झालं नाही ते बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून आलेले आहेत आणि पालघर जिल्ह्यात आपण दाखवून दिलेलं आहे की बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. आपण अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभा इलेक्शनच्या पूर्वी छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो अनेकांनी कामं केलेल्याची पोचपावती दिलेल्या आहेत परंतु काही कामांची आश्वासनं दिलेली आहेत. एक महापौर म्हणून मी सांगतो की निश्चितच उद्याची दिवाळीचा शेवटचा दिवस लागला की जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि सगळीच कामं जी जी महापालिकेच्या माध्यमातून आश्वासनं दिलेली आहेत ती सगळीच कामं पूर्ण होतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आपल्याला माहीत आहे विधानसभेत आपण 3 आमदार आपले आहेत. अगदी जानेवारी 2015 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. आमदारांच्या रूपाने आपलं पालघर जिल्ह्यावर वर्चस्व आहेच परंतु ती निवडणूक देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आपल्याला जिंकावी लागेल आणि निश्चित आपण ती जिंकणार असा कार्यकर्त्यांच्याकडून मला विश्वास वाटतो. बाकी त्यानंतर 2015ला महापालिका आहे. ही सगळीच येणारी इलेक्शन तिने आमदार महापालिका इतर जी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या माध्यमातून कामं करून निश्चित जिंकू असा मला विश्वास वाटतोय. पालघर आज दिवाळी पाडवा आहे म्हणजे बलिप्रतिपदा म्हणतात. बळीराजाच्या याच्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस होते की बळीराजात सगळी जनता सुखी होती. आज पालघर जिल्ह्यावर आपला राजा हितेंद्र आहे. हितेंद्र ठाकूर ज्याच्या नावातच हित आहे सगळ्यांचं हित जपणारा इंद्र म्हणजे हितेंद्र ठाकूर. तर त्या दृष्टीने पालघर जिल्ह्यावर आज आपलं राज्य सुरू झालेलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आजपासूनच म्हणजे उद्या दिवाळीचा दिवस गेल्यानंतर पुन्हा पालघर जिल्ह्यावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हावे. आपल्याला सगळ्यांना आपण जी काय मेहनत घेतली त्या सगळ्यांना महापौर म्हणून मी आपल्याला अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आभारी आहोत महापौर साहेब. आता मी प्रथम उपमहापौर सगीरबाईंना विनंती करतो. अस्सलामु अलैकुम. नमस्कार. आज के इस अजीम विजय उत्सव के लिए आदरणीय व्यासपीठ और हमारे सबके प्यारे लाडले लोकनेते अप्पा भाइयों बहनों और प्यारे नौजवानों सबसे पहले मैं हमारे अप्पा जो विजय के शिल्पकार हैं और हमारे लाडले आमदार सतीश ठाकुर
और हमारे आमदार विलास तरे को दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ वसई तालुके के और पूरे महाराष्ट्र की जनता की तरफ से कि आप लोगों ने हाईएस्ट वोट से अपने आप को कामयाब किया, इसके लिए आपको बहुत बहुत मुबारकबाद। इसी तरह तमाम वोटर्स, तमाम कार्यकर्ते जिन्होंने रात दिन एक करके अप्पा के मार्गदर्शन के मुताबिक बहुजन विकास आघाड़ी के तीनों आमदारों को सफलता दिलाई, विजय कराया, इसके लिए तमाम वोटर्स का, तमाम कार्यकर्ताओं का, तमाम मेहनत करने वालों का मैं सबको धन्यवाद देता हूं और उनका शुक्रिया अदा करता हूं। मैं इतना ही कहूंगा कि एक शेर है कि मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता है। तो अप्पा के बारे में जो मंजूर था, लोग बहुत प्लान बनाते थे, लोग बहुत कुछ कहते थे, लेकिन वही होता है, लोगों को मालूम है कि अप्पा जो बोलते हैं वो करते हैं। अप्पा एक क्लीन आदमी है, दिल का मन का साफ आदमी, बोलेंगे वो प्यार से करेंगे, वो प्यार से जो बोलेंगे वो करके रहेंगे। एक पत्थर की लकीर होती है, अप्पा की जबान एक जबान होती है, लोगों को इतना विश्वास है कि हमारे लोक नेता अप्पा ने जो बोला वो होने वाला है। हमारी जो बुकलेट थी, हमारी जो किताब थी, उस किताब के अंदर हमारी पार्टी ने जो काम करने वाले हमारे सबको बताया है और वो काम हो गए। अप्पा का एक ही बोलना है कि हमारा विकास सिटी, हमारी सिटी विकास है, हम विकास के लिए खड़े हैं, विकास करके रहेंगे, इस वसई तालुके को बीकेसी से अच्छा बना के रहेंगे और हमारे आमदार सिटी ठाकुर का जो सपना है, जो ख्वाब है वो पूरा करके बताएंगे, आपको विश्वास में दिलाता हूं। एक ख्वाब है लेकिन इसकी हकीकत है, जब ख्वाब आता है तो उसी के दिल में ख्वाब आता है, उसी के दिल के अंदर तमन्ना होती है, जिसके विचार होते हैं, जिसकी तमन्ना होती है कि वसई के अंदर विकास होना चाहिए। 25 साल से चुन कर आना और बार बार चुन के आना, किसी बगैर बड़ी पार्टी के, कोई और पार्टी चुन के आती है तो कोई बड़ी बात है, एक ऐसी पार्टी जो वसई विकास के नाम से शुरू हुई और वसई विकास के नाम से काम हुआ। मैं इसीलिए एक बार मैंने कहा था कि अप्पा अकेले ही चले थे जाने पे मंजिल, मगर अप्पा अकेले ही चले थे जाने पे मंजिल, मगर लोग आते गए और कारवा बनता गया। आज ये इतना बड़ा कारवा है कि आज वसई के अंदर और यहाँ तक कि हमारे बोईसर के आमदार भी चुन के आए। दोस्तों और प्यारे वोटर्स और मतदारों और जनता से मैं इतना कहूँगा कि अभी हमको गाफिल नहीं रहना है। हमारे जितने नगर सेवक हैं, नगर सेविका हैं, हर एक से मैं कहूँगा कि अभी इलेक्शन आने वाले हैं, फिर जिला परिषद के इलेक्शन हो, पंचायत समिति के इलेक्शन हो, क्या महानगर पालिका के इलेक्शन हो, हम ये समझेंगे कि हमने बहुत बड़ी लीड ली है तो ये हमारा सोचना अच्छी बात है, लेकिन इतना भी हमको पॉजिटिव में नहीं जाना है कि हम गाफिल हो जाएं। अभी से हमको काम करना है, अभी से अपने को मेहनत शुरू रखना है, यह मेहनत बंद नहीं करना है, क्योंकि अगला इलेक्शन हमको जीतना है। इस महानगर पालिका को जीते बगैर हमारे विकास के काम में इतना ध्यान रखो, अभी से अपने को काम करने का है, अपने बोर्ड लगाओ, अपन ने क्या काम किया है, हर नगर सेवक के वार्ड में करोड़ रुपए के काम हुए, वो काम लोगों तक पहुंचाओ, उनको अपने लेटर के पर लेटर दो, अपने वार्ड में बोर्ड लगाओ और लोगों को बताओ कि आमदार अप्पा के मार्गदर्शन में हमने इतने काम किए हैं। और साथ ही अगले इलेक्शन के अंदर अपने वोटर के नाम डालना हो डालो, डिलीट नाम है वो डिलीट नाम है, उसके लिए हमको लोगों के फॉर्म भरना पड़ेगा, ये सब मेहनत करना है, इतना कहता हूँ। और एक शेर बोलकर मैं अपनी तकरीर को ख़त्म करूँगा। शेर ऐसा है कि खुद ही को कर बुलंद इतना, खासकर मैं अप्पा के लिए कहूँगा कि खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है। तो मैं अप्पा के लिए कहूँगा, हितेंद्र ठाकुर खुद को इतना कर बुलंद, हितेंद्र ठाकुर खुद को कर इतना बुलंद कि हर इलेक्शन से पहले विजय पार्टी तुझसे खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है। जय हिंद। आभार है डांगे साहब। विश्वास म्हणजे बहुजन विकास, विकास म्हणजे बहुजन विकास। मी राजू नाना प्रथम महापौर यांना विनंती करतो, राजू नाना पाटील। हॅलो, बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांचा जो विजय जो आहे तो विजय आपण साजरा करून कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी म्हणून आपण इथे जमलेलो आहोत। अप्पा क्षितिज, प्रवीणा, विलास तरे, मानकर साहेब ही सगळी मंडळी मंचावर आहेत
आणि ही जी मंडळी मंचावर जी आहेत ही मंचावर कशामुळे आहे तर तुम्ही लोक जी काम करतात किंवा तुमचे कष्ट आहेत त्यांच्यामुळे आम्ही सगळी मंडळी इकडे मंचावर आहेत. आपल्या हा जो विजय जो आहे हा विजयाचे खरे शिल्पकार कोण असतील तर ज्या ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं ते ज्यांनी प्लॅनिंग केलं जे स्टेजच्या मागे राहून प्लॅनिंग करतात ते आणि त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त जी मेहनत केली यावेळेला की गेल्या इलेक्शन की जे आपण जवळून बघतोय विधानसभेचं पहिल्या इलेक्शनला जी मदत मेहनत केलेली होती त्यावेळेला 25 वर्षापूर्वी आम्ही तरुण होते आज आम्ही 55 तेव्हा आम्ही 30 होते पण आज जी 20 आणि 30 मधली जी मुलं आहेत किंवा तरुण आहेत त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टामुळे क्षितिज तुमची टीम या तरुणांच्या टीममुळे सबंध महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक कुठेतरी लाट वाहत होती आणि त्या लाट आपल्याकडे अजिबात आली नाही त्यामुळे विरार आणि विरार वसई किंवा नालासोपारा इथले आपले दोन्ही उमेदवार आप्पा आणि क्षितिज हे दोन्ही 50% जास्त मतं घेऊन विजून झालेले आहेत. म्हणजे सर्व विरोधक जरी एकत्र झाले असते तरी आपला विजय निश्चितच होता. आपले बोईसरचे उमेदवार विलास तरे हेही तिथे अत्यंत चांगल्या मताने निवडून आले की त्यांचा मतदारसंघ जो आहे हा एवढा मोठा मतदारसंघ आहे वसईपासून जो लागतो तो थेट डहाणूच्या वेशीपर्यंत धालून तालुक्यापर्यंत पोचतो इथे दातीव्याप्रमे समुद्र किनाऱ्यापर्यंत जातो एवढा मोठा मतदारसंघ असताना सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने आपल्या कार्यकर्ते आपले तरुण या सगळ्यांच्या कष्टामुळे हे आपले उमेदवार निवडून आले. त्याच्यामागे गेल्या 25 वर्षात केलेली कामं आप्पांचा असलेला रॅपो लोकांचे असलेले संबंध महातरी पालिकेच्या माध्यमातून केलेली कामं आणि खास करून म्हणजे विलासतऱ्यांच्या बाबतीमध्ये तो जो बोईसर मतदारसंघ आहे त्या बोईसर मतदारसंघामध्ये विलासतऱ्यांनी आमदारांच्या वैशिष्ट्यपूर्ण फंडातनं जी आपण 200 करोडची कामं जी केली ती कामं लोकांपर्यंत पोचली आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने आपल्याला मतं मिळाली की मतं ही कामावर मिळतात मतं ही लोकांच्या संपर्कावर मिळतात पण मतं मिळण्याचं सर्वात मोठं जे कारण असतं ते कारण म्हणजे कार्यकर्त्यांचं कष्ट कार्यकर्त्यांची मेहनत. की पूर्वी आम्ही जेव्हा बिल्डिंग चढलो तेव्हा 2 माळ्याची बिल्डिंग होत्या पण मला आठवते की नालासोपाऱ्यामधल्या प्रत्येक वॉर्डमधल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी 4 माळ्याची बिल्डिंग पायी चढलेले आहेत आणि ह्या तुमच्या कष्टामुळे हे आपलं यश आलं आणि ह्या यशामध्ये आपल्याला हे यश आल्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे की या भागातला असलेला थोडासा पाण्याचा प्रश्न थोडासा साफसफाईचा प्रश्न थोडासा इथे खास करून विरार नालासोपारा पूर्वेचा असलेला तरुणांसाठी एखादं पटांगण असावं क्रीडांगण असावं ही तरुणांची नेहमीची मागणी असते पण इथे कुठेही तसे आरक्षित प्लॉट होते त्याच्यामध्ये सगळं आरक्षण अनधिकृत बांधकामाने भरून गेलं असलं तरी पण त्या तरुणांसाठी आपण कुठे एखादा छोटासा पटांगण उभं करू शकतो का याचा विचार आपण नक्की करणार आहोत. आपल्या आजच्या या सभेमध्ये मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगणार आहे की क्षितिज ठाकूर ही तरुण मंडळी आहेत या तरुणांचे सगळे इथे सहकारी म्हणजे मी बघतोय की मॅक्झिमम मला तरुण दिसत आहेत. या तरुणांनी आपलं शहर जे स्वच्छ शहर असावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर त्यांनी आपले माननीय प्रधानमंत्री यांनी जो स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये कारण तो कुठल्या पक्षाचा आहे याच्याकडे अजिबात न बघता तो कार्यक्रमही आपल्याकडे आपण राबवायला पाहिजे असं मला वाटते. क्षितिज मी तुला विनंती करणार आहे की आपण पुढाकार घ्यावा आपल्या जोडीला इथला तरुण उपमहापौर आहे त्यांच्या जोडीला घ्यावं आणि हे जे शहर जे आहे की विरार असो नालासोपारा असो किंवा वसई असो हे अत्यंत स्वच्छ आणि क्लीन असं शहर करावं याबरोबरच एक ग्रीन शहर करावं अशा प्रकारची आज आपण इकडे अपेक्षा या तरुणांकडे आपण करणार आहोत. या तरुणांची जी शक्ती आहे ही शक्ती चांगल्या ठिकाणी जावी म्हणून आपण एक वेगळा आराखडा तयार करायला पाहिजे कारण हीच शक्ती पुढे 25 वर्ष आपल्याला एक चांगलं शहर बनवण्यासाठी या भागामध्ये एक चांगले नागरिक उभं करण्यासाठी म्हणून मदत करणार आहोत. मी आपल्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की आपण सगळ्या मंडळींनी जे कष्ट केले आणि ते कष्ट केल्यानंतर आजही आपण इथे उपस्थित होऊन या आपल्या तिन्ही उमेदवारांचे आपण स्वागत करायला आलेलो आहोत किंवा त्यांना सन्मानित करायला आलेलो आहोत त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. आभारी आहोत राजूनांना. आपण स्वच्छ आणि हरित वसईचा संकल्प सर्व युवकांसमोर ठेवलेला आहे. मी आता आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आणि ज्यांनी या निवडणूक प्रचारामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये अत्यंत विकासाच्या कामांबद्दलचे आपल्याला माहिती ज्यांच्यापर्यंत पोचवली आणि त्यामुळेच हा विकास विजय आपला झालेला आहे मी प्रवीणाताईंना विनंती करतो.
प्रवीणताई आपण आजच्या सभेला संबोधित करावे. हिंदी में बोलूं के गुजराती में बोलूं? हिंदी. मंच पर विराजमान सभी मान्यवर, यहाँ पर मैं सभी का नाम नहीं ले रही हूँ, और आज विजय मेलावा में उपस्थित आप सभी भाइयों तथा बहनों, युवकों, सबसे पहले तो आज नए साल की मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहती हूँ. यहाँ पर आज उपस्थित आप लोग विजय मेलावा में आए हैं, मैं सिर्फ, मेरे पास आभार मानने के अलावा कुछ भी नहीं है. एक ही बात कहना चाहती हूँ कि यहाँ पर मंच पर जो विराजमान है, इनके विजय में आप शामिल, यह विजय आप सभी की है. नाना ने कहा आपकी जो मेहनत है, मैं भी वही कहना चाहती हूँ, यह विजय आप सभी की भी है. हितेंद्र ठाकुर के ऊपर जो आपने प्रेम दिखाया, उस प्रेम की यह विजय है. आपने जो विश्वास दिखाया, उस विश्वास की विजय है. बहुजन विकास आघाड़ी द्वारा किए गए कार्यों की ये विजय है, आपके आशीर्वाद की विजय है. यहाँ पर मैं एक ही बात कहना चाहूँगी कि जहाँ जहाँ मैं प्रचार के लिए गई, आज भले ही मेरे महिलाओं की उपस्थिति कम है, क्योंकि आज त्यौहार भी है, घर पर मेहमान भी आते होंगे, उपस्थिति कम है, पर जब जब मैं प्रचार के लिए जहाँ जहाँ गई, वसई हो, चाहे नाला सोपारा हो, विरार हो, अरनाला हो, जूचंद्र हो, हर एक जगह पर महिलाओं ने इतनी उपस्थिति दिखाई और इतने काम करने की उनकी इच्छा दिखाई. मतलब मैं तो ये कहूँगी कि न धूप की उन्होंने परवाह की, न खाने की परवाह की, घर से बाहर निकल के बस बहुजन विकास आघाड़ी के लिए हमें काम करना है. बहुत ही विश्वास दिखाया. उनकी समस्याएं भी वो मुझे बताते थे, परंतु उनको ये विश्वास था कि प्रवीणाताई आई है, हितेंद्र ठाकुर जी हमारी समस्याओं को दूर करेंगे. पूरा पूरा विश्वास उन पर रख करके उन्होंने मुझे भी ये उम्मीद दिखाई, मुझे ये वचन दिया कि प्रवीणाताई, हम लोग आपके साथ हैं. मैं उन सभी समाजों का भी आभार मानना चाहती हूँ जिनकी जन्मभूमि चाहे कहीं भी रही हो, चाहे उत्तर प्रदेश हो, चाहे गुजरात हो, चाहे दक्षिण भारत हो, चाहे पंजाब हो, उन सभी समाजों के लोगों ने जो जाहिर अपना सहयोग दिया बहुजन विकास आघाड़ी को, उन सभी की भी मैं आभारी हूँ. क्योंकि जन्मभूमि कहीं भी हो, पर उनकी कर्मभूमि महाराष्ट्र है. ये रोजी रोटी कमाने की हमारी ये जगह है, और महाराष्ट्र से हम गद्दारी नहीं कर सकते. चाहे कितने भी प्रचार टीवी में आ रहे थे कि माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, परंतु हमारे यहाँ की जनता मूर्ख नहीं है. उनको पता है कि हमको यहाँ महाराष्ट्र में रोजी रोटी मिली है. हम यहाँ पर अपना परिवार हमने बढ़ाया है, परिवार को संभाला है. और बहुजन विकास आघाड़ी पक्ष के ऊपर जो विश्वास दिखाया, उस विश्वास की विजय है. जब चुनाव का परिणाम आया, उसके बाद क्षितिज ने सब लोगों से मिलना चालू किया. आने के बाद मुझे घर पर आकर कहा कि आई लोग कितना प्रेम करते हैं हमें, कितना विश्वास है हम पर. तब मैंने उसको, मतलब उसकी आंखों में पानी आ गया जब सबको मिलके वो घर पर आया, मुझे बता रहा था. तो मैंने कहा, बेटा यही तो है, पैसा तो कोई भी कमाता है, पैसा कमाना कोई बड़ी बात नहीं है, परंतु लोगों के हृदय में जगह बनाना ये बहुत बड़ी बात है.
और अगर लोगों के दिलों में तुमको जगह मिली है तो तुम्हारा कर्तव्य है कि उनके विश्वास पर खरे उतरो। यहाँ पर तीन आमदार और बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष बैठे हैं। हमारी महिलाओं को मैंने जो जो वचन दिए हैं उनको आप सभी को पूरा करना है। मेरी महिलाओं के बहुत ज़्यादा कुछ अपेक्षा नहीं रहती है, उनका काम तो सुबह से उठ कर के रात तक पानी के साथ रहता है। और मैंने उनको वचन दिया है कि अभी जो पानी, वो सभी महिलाएं जानती है कि 25 साल पहले की क्या समस्या थी और वो बहुत ही कम हुई है, परंतु फिर भी उनको आप सबसे अपेक्षा है कि अच्छे से पानी हमारे इलाके में आए। हम महिलाओं की बहुत ज़्यादा कुछ मांगे नहीं रहती हैं, बाकी तो आप विकास के काम कर ही रहे हो, इसीलिए जनता ने तीनों आमदारों को बहुजन विकास, मतलब अपना जो पालघर जिला नए से हुआ है उसमें 50% अपने बहुजन विकास आघाड़ी का आघाड़ी को मान मिला है। तो मैं ज़्यादा समय न लेते हुए आप सभी को फिर से एक बार नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। और आपने जो विश्वास दिखाया है, आपने जो आशाएं रखी है, वो सभी आशाएं बहुजन विकास आघाड़ी पूरा करेगी, यही मेरे दो शब्द कह के मैं यहाँ से विदा लेती हूँ। धन्यवाद। हेलो हेलो, आभारी आहोत प्रवीणाताई। पालघर जिल्हा झाल्यानंतर 6 विधानसभा क्षेत्रामधून 3 आमदार निवडून आणणारा सगळ्यात बलाढ्य पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी, बहुजन विकास आघाडीचा। आता आपण आपले दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार विलाजी तरे साहेब यांचा आपण या ठिकाणी पहिला सत्कार करणार आहोत आणि मग ते आपल्याशी बोलतील। मी तरे साहेबांना विनंती करतो आपण जरा पुढे या, मानकर साहेब, महापौर, उपमहापौर राजूनांना, काशीनाथ पाटील साहेब, आपण सर्वप्रथम विलाजी तरे साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत। सगीर भाई आओ, आ गया ते, हाँ थोड़े या बाजूला या। बहुजन विकास आघाडीचा विलास तरे, आगे बढ़ो। आणि एक मिनट तरी साहेब, आता उपमहापौर नालासोपारातर्फे आपला सत्कार या ठिकाणी करत आहेत, आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपला या ठिकाणी सत्कार करत आहे उपमहापौर रुपेशजी जाधव। माननीय आमदार तरे साहेबांना मी आता विनंती करतो आपल्याशी संवाद साधावा। हॅलो हॅलो, हा माईक सांग। बहुजन विकास आघाडी विजय मेलावा, उपस्थिती आदरणीय अप्पा, आदरणीय नाना, व्यासपीठावर बसलेले सर्व बहुजन विकास आघाडी आदरणीय नेतागण आणि इथे उपस्थित असलेले सर्व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदार आणि बंधू भगिनींनो, गेल्या 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची
निवडणूक लागली आणि गेल्या चार महिन्यापासून लोकसभेला जे काही हवा वादळं वगैरे होती त्याच्यामुळे थोडंसं वेगळंच वातावरण दिसत होतं. जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विश्वास होता परंतु जनतेमध्ये एक थोडंसं भ्रमनिरास होता का काय नक्की कसं काय होईल वादळ आहे हवा आहे वगैरे वगैरे. परंतु नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हा मित्रांनो तुम्हाला मी सांगेन ह्या पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 6 आमदारांची संख्या आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडी 3 आमदार निवडून सर्वात मोठा पक्ष इथे प्रस्थापित झालेला आहे हे एक अभिमानाने आपल्याला सांगितलं. यामध्ये अनेक नेत्यांची ताकद लागली होती त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली मोठ्या प्रमाणात. प्रवीणा दिदींच्या सुद्धा सभा रॅल्या वगैरे झाल्या वसईमध्ये झाल्या नालासोपारात झाल्या आणि त्यातल्या त्यात बोईसर आणि पालघरला सुद्धा झाल्या. त्याच्यामुळे मला नक्कीच फायदा झाला कारण की ज्या पक्षाच्या पाठीमागे महिला शक्ती असते त्या पक्षाचा विजय निश्चित असतो हे मी मानतो म्हणूनच आपला विजय झालेला आहे. कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि जी लाट किंवा जी हवा होती थोपवण्याचं काम हे कार्यकर्त्यांमुळे झालेलं आहे म्हणून मी असं मानतो का हा आमचा विजय नसून हा कार्यकर्त्यांचा हा तुमचा विजय झालेला आहे असं मला वाटतं. माझ्या बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षांच्या सभा झाल्या त्यामध्ये काँग्रेसच्या प्रचार प्रमुख राणे आदरणीय राणेसाहेब 9 तारखेला माझ्याच बोईसर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आणि मित्रांनो 13 तारखेला देशाचे जे पंतप्रधान आहेत आणि बीजेपीचे सर्वोच्च नेते आहेत आदरणीय मोदी साहेबांची सुद्धा बोईसरमध्ये सभा झाली. त्याच्यामध्ये थोडस वाटत होतं असं तसं परंतु एक अभिमानाने सांगेन कारण ह्या सर्व थोपवण्याचं काम हे हवा लाट थोपवण्याचं काम या अप्पांच्या नावामुळेच झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला अभिमानाने सांगेन आणि तिथे बहुमताने मी निवडून आलो. हे तिन्ही विजय हे आपल्यासाठी एक आनंदाचे विषय झालेले आहेत परंतु नालासोपाऱ्याचा विजय आणि बोईसरचा विजय हा आनंदाचा आहे आणि सर्वोच्च विजय जो आपला आहे ते आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर हे इथून वसईमधून निवडून हा कार्यकर्त्यांचा सर्वोच्च विजय आहे असं मला वाटतं. मी आता जास्त बोलत नाही कारण की आम्हाला 5 वर्ष आता तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या अडेअडचणी सोडवायच्या आहेत त्याच्याबद्दल मी कामाच्या बाबतीत जास्त बोलत नाही परंतु एकच कार्यकर्त्यांना सोडत का आपला विजय हा तुम्ही मेहनत घेतली अहोरात्र प्रयत्न घेतला म्हणूनच हा मी तिन्ही आमदार इथे बहुमताने निवडून आलो म्हणून हा तुमचा विजय आहे. त्या मतदारांच्या त्या कार्यकर्त्यांच्या मी तिघे जण निवडून आल्यामुळे त्रिवार अभिनंदन आपल्या सर्वांचे करतो आणि सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. आभार तरे साहेब. आता आपण या ठिकाणी आदरणीय आपण एक मी विनंती करतो की आज इथे विजय महोत्सव आपण साजरा करतोय परंतु या 6 ठिकाणी आपण आपले उमेदवारांना चांगल्यापैकी मतं दिलेली आहेत पालघर जिल्ह्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी बोईसर असेल किंवा पालघर असेल इथे कार्यकर्त्यांचा आभार मेलावा घ्यावा असे मी आपणांना विनंती करतो. धन्यवाद. आता आपला महत्त्वाचा आणि सर्वांना आनंददायी असा
प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आपले दुसऱ्यांदा युवा आमदार क्षितिजी ठाकूर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. नालासोपारा मतदारसंघामधून सर्वच राष्ट्रीय पक्षांबरोबर टक्कर देऊन प्रचंड मताधिक्याने ज्यांनी आपला विजय प्राप्त केला ते आपले युवा आमदार क्षितिजी ठाकूर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. महापौर उपमहापौर सगीर भाई आप रुपेशजी जाधव तुम्ही या पुढे. विमलताई या तुम्ही पुढे. भरत जा. बहुजन विकास आघाडीचा आमदार क्षितिज ठाकूर आगे बढो. नालासोपारा तर्फे उपमहापौर यांच्यातर्फे क्षितिज दादांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे, सत्कार होत आहे. आता मी आपले युवा आमदार क्षितिज दादांना मी विनंती करतो आपण ते आपल्याशी बोलते. इकडे उपस्थित आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आई नाना काका बोईसरमधून निवडून आलेले आपले विलासदादा मानकर काका, सगळेच मान्यवर, समोर असलेले मित्रपरिवार, खिडकीतून बघत असणारे मित्रपरिवार सगळ्यांना दिवाळी काल लक्ष्मीपूजन झालं. लक्ष्मीपूजन आज नवीन वर्ष सर्वांना दिवाळी नवीन वर्ष लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. काय बोलावं ते सुचत नाहीये. आई महिला जोरात लागलेले कामाला, आजूबाजूला युवा उभे आहेत, युवा जोरात कामाला लागलेले. इकडे समोर सिनियर सिटीजन बसलेले आहेत, सिनियर सिटीजन जोरात लागलेले कामाला. मुस्लिम समाजाची काही मंडळी इकडे उभी आहे, तिकडे बोरी समाजाचे आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक जोरात कामाला लागलेले आणि त्यामुळे आपला हा विजय झालेला आहे. हिंदू मुस्लिम तिकडे लेरॉय वगैरे, ख्रिश्चन गुजराती मारवाडी जैन नावं घ्या ते सगळ्या जाती धर्माचे. आणि गरीब मध्ये गरीब माणूस, म्हणजे रिक्षावाला डोर टू डोर फिरत होता आपल्यासाठी आणि व्यापारी सारखे अमीर लोक पण आपल्यासाठी डोर टू डोर फिरत होते. कोणतं पण एक व्यक्ती सांगा जे आपल्यासाठी डोर टू डोर फिरत नव्हता. युवा ज्या हिशोबांनी जोरात कामाला लागलेले, एक कॉलेजला मीटिंग घेतलेली युवकांची, तेव्हा त्यांनी सांगितली आम्ही डोर टू डोर फिरत असताना काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, जेव्हा आम्ही महामेरू देतो तेव्हा प्रश्न विचारतात, तर उत्तर आम्ही काय द्यायची. त्यांनी नंबर दिलेले आणि त्या दिवसापासून रेग्युलर मला युवकांचे फोन यायला लागले. त्याच्यावरून कळत होतं की युवक पण डोर टू डोर सिरियसली घेत होते. रेग्युलर मला फोन, नाही दादा मी अशा अशा ठिकाणी ह्या सोसायटीमध्ये ह्या घरी आलो आहे आणि ह्या घरामध्ये ही अडचण आहे, तर मला उत्तर माहिती नाही, तर तुम्ही जरा 2 मिनिटं बोलतील का. मला फोन लावून द्यायला लागलेले, मी कुठे आहे, कार्यक्रमात आहे, काय नाही. त्यांना तो एक घर ते एक मत त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. एवढा जोराने युवक लागलेले कामाला. तिकडे काका बसलेले आहेत, अक्क श्रीप्रस्त, काय वय आपलं काका, आजोबा 79.
अक्क श्रीप्रस्थ चालत फिरले माझ्याबरोबर. उदाहरण आहे म्हणजे बरेचसे सीनियर सिटीजन्स महिला वर्ग ते सोपाराची रॅली मैं मोरेगावरून चालू झालेली तिकडून जी चालू झालेली ती महिला वर्ग बऱ्यापैकी उन्हात भर उन्हात चालत माझ्याबरोबर फिरलेलं. पाणीचा आईने विषय घेतला आई 6 ते 8 महिने 8 महिन्याचे 9 महिने होणार नाही हे मी आश्वासन देतो हे मी गॅरंटी देतो. आणि 8 महिन्याचे 9 महिने झाले तर तुम्हाला घरात प्रवेश देणार नाही हे पण लोकांना माहिती आहे. 6 ते 8 महिने पहिल्यांदा आपण होते का नळ चालू केलं का पाणी एकतर येते किंवा येत नाही पण त्याच्यापाठी काम किती जोरात चालू आहे हे आपल्या लोकांना कळत नाही. काम चालू आहे पालघर तालुक्यात. पहिल्यांदा आपण बसेस ठेवलेले की आपण जाऊन काम बघू नये की तिकडे किती पाणीचं काम झालेलं आणि तुम्ही ठरवा 6 ते 8 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होते का नाही. इलेक्शन संपलं रिझल्ट चांगला लागला आज पण मी विनंती करतो ज्याला ज्याला इच्छा असेल बघायची की किती फास्ट काम चालू आहे किती काम झालेलं आहे आपला पाणी पुरवठ्याचं आज पण तुम्ही सांगा त्या दिवशी त्या तारखेला त्या टायमेला आपण बसेस अरेंज करू जाऊन बघून आपलं किती काम झालेलं आणि तुम्ही ठरवा की हे येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये आपला पाणी पुरवठ्याचा प्रश्न 90-95% संपेल अख्ख्या वसई तालुक्याचा. अजून काय आश्वासनं दिलेली आई कार्यकर्त्यांना एक सांगतो जी जी आश्वासनं तुम्ही पण दिली असतील ना लोकांना लहानसान जरी आश्वासनं दिली असेल ती पण पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सगळी टीम म्हणून घेतो. तुम्ही जी जी आश्वासनं इलेक्शनला दिली असतील ती सगळीच आश्वासनं पाणी वगैरे तर मोठे विचारले पण लहानसं एखादं तुम्हाला रस्ता गटर बिटरची पण आश्वासनं दिली असतील ती सगळी आश्वासनं 100% आश्वासनं आपण येत्या काही महिन्यामध्ये पूर्ण करू. तुम्ही दिलेला शब्द हा आम्ही दिलेला शब्द हे म्हणून हा पक्ष आपला चालेल. त्या हिशोबाने सगळ्यांनाच सांगतो की कामं जी तुम्ही आश्वासन दिलं ती आश्वासनं पुढी करण्याच्या हिशोबाने मग फक्त इलेक्शनला फक्त मतं मागायच्या म्हणून कोणाच्या तरी घरी गेले आणि तिकडे आश्वासनं देऊन आले आपल्याला एक संबंध वाढवायचे संबंध बनवायचे. जी जी तुम्ही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या हिशोबाने पण आता कामाला लागा. त्या हिशोबाने मी सगळ्यांना विनंती करतो खरं बोलू तो ब्लँक आज काय बोलायचं सुचत नाही आहे. 19 तारखेला रिझल्ट लागला 20 तारखेपासून सोपारापासून फिरायला चालू केलं 20 तारीख सोपारा होता 21 तारीख विरार 19 तारखेला रिझल्ट झाला 20 तारखेला जेव्हा सोपारा फिरायला निघालो मी 19 तारखेला पण सगळ्यांना भेटत भेटतच निघत होतो. सोपारा अख्खं ईस्ट गेलं श्रीप्रस्थ वेस्टमध्ये गेलो. बरेचसे व्हॉट्सॲप मेसेजेस फेसबुकवर मेसेजेस काही मेसेजेस मला लक्षात आहेत. एका मुलांनी मला मेसेज केलेला आहे मी पुण्याला ॲडमिट आहे फक्त मतदान करायला मी नालासोपाराला आला आणि त्यांनी त्याचा फोटो पाठवलेला सलाईन लावलेला. एक 93 वर्षाची आजी माझ्याकडे त्यांचा पण फोटो आहे. 93 वर्षाची आजी सोपाराला फिरत असताना ती बोलली माझी शिट्टी जिंकली आणि पोरा फक्त पाडीसाठी काय करू शकला तर मग 93 वर्षाची आजी सांगते माझी शिट्टी जिंकली आणि फक्त पाणीसाठी काय करू शकतो मग. लहान लहान पोरी श्रीप्रस्थामध्ये जेव्हा मी फिरत होतो दादा तुम्हाला मिठी मारायचं आम्हाला जिकडे जिकडे गेलो घरी गेल्यावर आईला सांगितलं लोक किती प्रेम करतात. तिकडे आसुळाची सगळी आपली महिला मंडळ बसलेलं आहे माझ्यासाठी नवस घेतलेलं त्यांनी 19 तारखेला मी भेटलो त्यांना 20 तारखेला येईल का आम्ही तुमच्यासाठी नवस घेतलेला उद्या तो नवसाची पूजा ठेवलेली आहे तर तू येतील का बरोबर का बसलेल्या सगळे तिकडे जीवदानीमध्ये त्यांनी अभिषेक ठेवला माझ्या नावाचा.
काय गरज आहे सगळं करायची, काय नाता आहे? आयुष्यात विसरू शकत नाही जे प्रेम सगळ्यांनी दिलेलं आहे, माझ्या लायक जे जे काम जे माझ्याकडून शक्य असेल ते 100% सगळं काम आपल्या सगळ्यांसाठीच आयुष्यभर करेल. आणि एकच गोष्ट करून मी माझे 2 शब्द संपवतो सगळ्यांना, मनापासून सगळ्यांना नमस्कार करतो आणि 2 शब्द संपवतो. सगळ्यांना नवीन वर्षाचे दिवाळीचे हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या लायक माझ्या कॅपॅसिटीमध्ये जे जे काम होईल ते आयुष्य मी वरती जाईपर्यंत माझं जीवन तुमच्यासाठी हे सांगू 2 चमचे तो जय हिंद जय महाराज. आमची स्टार कॅम्पेनर आई, सगळीच भावंड बहिणी सगळे समोर बसलेले, नाना काका मैं परिवारातलं पण सगळे, हनी डिंकी रुमी चिकू इकडे बसलेला आहे, नाना काका सगळे ज्या हिशोबाने लागलेले कामाला, म्हणजे हे पण परिवाराचं अख्ख्या परिवाराचे आभार मानणं, आपल्या लोकांचे आभार मानणं चुकीचं असते, पण सगळ्यांचे मनापासून सगळेजण ज्या हिशोबाने चिकू लेरॉय हार्दिक वगैरे आहेत. हार्दिक कुठे आहे? हार्दिक ह्या लोकांनी जी युवा टीम बांधली गेल्या 3 महिन्यामध्ये त्याच्यामुळे बराचसा फरक पडला, त्यासाठी तुमचं पण सगळ्यांचं खास करून अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपव. आभारी आहोत दादा, आपल्यावर असलेला सर्वांचा विश्वास आणि सकारात्मकता यामुळेच बहुजन विकास आघाडी आणि आपला हा विजय. आता आपले सर्वांचे आवडते लोकनेते ज्यांनी विकासाचा महामेरू वेद भविष्याचा संवाद विकासाचा, आपले सर्वांचे आवडते लोकनेते आमदार 5व्यांदा विधानसभेमध्ये जाणारे आमदार हितेंद्रजी ठाकूर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत, आपणचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. मी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपांच्या सत्कारासाठी आपण पुढे वहिनी आपण पण पुढे यायचं येत आहे. पत्रकारांनी मागे सर्वजण सत्कारासाठी उभे आहेत, सर्व नागरिक आपांच्या सत्कारासाठी उभे आहेत. बहुजन विकास आघाडी समान हितेंद्र ठाकूर, या चिट्टी बाल्यांची शान हितेंद्र ठाकूर, या महाराष्ट्राची शान हितेंद्र ठाकूर. बहुजन विकास आघाडीचा लोकनेते हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी समान हितेंद्र ठाकूर, या चिट्टी बाल्यांची शान हितेंद्र ठाकूर, या शिट्टी वाल्यांची शान हितेंद्र ठाकूर. रुपेश जाधव तर्फे सन्मान चिन्ह देऊन आपांचा सत्कार होणार आहे. रुपेश जाधव उपमहापौर सन्मान चिन्ह आपांना देत आहेत. अनिश 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 जाती धर्माचा भेद नाही, हे देश अपाचा दारी, गरीब असो वा श्रीमंत शिट्टी साऱ्यांना प्यारी. सर्वांनी उभा राहून आपणचा या ठिकाणी सन्मान करून आपल्याला या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे. मी हा आता आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर.
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रथम महापौर राजू नाना, प्रथम उपमहापौर शगीरबाई, आताचे महापौर नारायण मानकर, उपमहापौर रुपेश, येथे उपस्थित असलेले आपले सर्व प्रभाग समितीचे चेअरमन, खास करून काशीनाथ पाटील, मेरी अँड्रांडीस, आपल्या मनीष जोशी, आपले सगळे प्रभाग समिती, आजी माजी सभापती, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, ते माजी माजी सरपंच, सदस्य, सभापती, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आभार आभार मानायचं कुठेतरी परकेपणा येतो, पण एकच सांगतो, ऋणी आहे, आभारी आहे असं नाही म्हणणार, ऋणी आहे. आयुष्यभर हे उपकार कधीही विसरणार नाही. इकडे क्षितिजनी सांगितलं, सर्व जाती धर्म चे लोक, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जेवढे प्रांत, जेवढे धर्म, जेवढ्या जाती आहेत, त्यातले सगळेच लोक आपल्या कामाला लागलेले. एक 6 महिन्यापूर्वी लोकसभा इलेक्शन झाली, त्या लोकसभा इलेक्शनमध्ये आपण 1 लाख मतांनी मागे होतो या 3 मतदारसंघात. बोईसर 46-47 हजार, या सोपारामध्ये 35 हजार, वसईमध्ये 18 हजार, म्हणजे लाखाच्या मतांनी मागे. आणि आज बरोबर 6 महिन्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, सगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते, कार्यकर्ते म्हणजे फक्त फील्डवर काम करणारा नाही, तो कोणी ॲडव्हर्टायझिंगचं काम केलं, कोणी पत्रकाचं काम केलं, कोणी वाटण्याचं काम केलं, कोणी बनवण्याचं काम केलं, कोणी गाड्या बनवल्या, कोणी आयडिया दिल्या, विविध कल्पना दिल्या, निवडून यायचे आहे, निवडून यायचंच आहे या जिद्दीने कामाला लागलं. आणि 1 लाख मतं क्षितिज 55 हजाराच्या आसपास, पुढे मी 32 हजारांनी, 13-14 हजारांनी, विलास तरी. आणि सगळ्यात महत्वाचं, मानकर साहेब, वसई तालुक्यात किती पोलिंग होते साधारणतः? विलास तरी, क्षितिज, मी, पोलिंग किती? 7-8 होते का? चारशे, 300 आणि विलास तरी 800-900च्या वर मतदान केंद्र होती. आणि त्यातल्या अवघ्या 1-8-10-12 म्हणजे 1% पेटीमध्ये 800-900 मतदान केंद्र असतील, त्यातल्या फक्त 1% 8-10-12 पेट्यांमध्ये आपण मागे होतो, नाहीतर सगळ्याच पेट्यांमध्ये आपल्याला लीड मिळाला. एवढी प्रचंड मेहनत, माणूस निवडून येताना, माणूस निवडून येताना कुठेतरी पुढे मागे, पुढे मागे या पद्धतीने जातो का? 2000 पुढे, 4000 मागे, 5000 पुढे. आपण जे लागले ते सलग काही मतदार, काही पेट्या राऊंड ना, राऊंडमध्ये सगळ्याच आपण प्लस होतो, काही पेट्यांमध्ये आपण गेले मागे गेलो, म्हणजे असं कोणत्याही एका विभागावर आपल्याला बोट नाही ठेवता येत.
का या लोकांनी मतं नाही दिली, या विभागांनी मतं नाही दिली, एकदम चांगल्या प्रकारे आणि क्षितिजनी पाया पडल्या। क्षितिजने अनुभव सांगितले का 93 वर्षाच्या महिलेने काय सांगितलं, एखादा मुलगा सलाईन लावून येतो, समोर बसलेल्या महिला नवस करतात, अजमेरला किती लोक गेल्यात वसई तालुक्यातून हिची गिनती करता येणार नाही, कारण का एक सामान्य एका रेस्टहाऊसची पाहणी करणारा, म्हणजे मेंटेन करणं, जेवण बनवणं असं काम करणारा एक मुलगा येतो आणि मला सांगतो, आप्पा अजमेर शरीफला चाललाय, चादरी करता तुम्ही काहीतरी 100 रुपये द्या। एखादा माणूस आला असता 2000 खर्च आहे, 3000 खर्च आहे तो द्या सांगायला, त्यांनी फक्त सांगितलं सामान्य कार्यकर्ता मध्यम वर्गीय 100 रुपये द्या। अजमेर शरीफला चाललो, आज सकाळी आले नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला, का तुम्ही तिन्ही आमदारांचे 2100-2100 रुपये द्या, आम्ही पण तिकडे चाललोयत। वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या कोणत्या देवाचे नवस कोणी कोणी घेतले, देवधर्माचं काम प्रवीणा करते, मी जास्त करत नाही, माझ्याकरता तुम्ही देव आहेत, माझे देव समोर बसलेले आहेत, त्याच्यामुळे दुसरे कोण देव बघण्याची मला गरज नाही। परंतु ज्या प्रेमाने वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी नवस केले, मेहनत केली, काम केलं, आयुष्यात विसरू शकणार नाही, आयुष्यात कधीच विसरणार नाही, नेहमी कार्यकर्त्यांबरोबर उभं राहण्याचं, कार्यकर्त्यांबरोबर राहण्याचं काम करत आलंय। करत राहू, काम करण्याकरताच आपण निवडून आलात। क्षितिज, विलास, तुम्हाला दोघांना एक सांगतो, तू पण थोडा भावनिक होऊन पाया पडला, पाया पडण्यालायकच आहेत आपल्या समोर बसलेले, यांच्या सगळ्यांच्या पाया पडणं एवढेच कॅपेबल सगळे आहेत। आज भावनिक झाले तुम्ही बोलले, आयुष्यामध्ये फक्त लक्षात ठेवा आपल्याकरता कोणकोण कसे कसे उपयोगी पडले, तो विसर कधी पडून देऊ नका। म्हणजे प्रवीणाने सांगितलं पैसे किती कमावले ह्याच्यापेक्षा माणसं, नव्वद पासून अनुभव घेतोय, 95 ची इलेक्शन लढलेलो, 95 ला 3 वेळा इलेक्शन दहशतवादाच्या नावावर पुढे गेलेले, इलेक्शन आली का दहशत हा मुद्दा कायम पुढे करणारा यावेळी पण माझ्या विरुद्ध होते, इकडून सेनेचा पाठिंबा, तिकडून बीजेपीचा पाठिंबा, काही माकड चेष्टा करायच्या, काही माकड उड्या मारायच्या, प्रसिद्धीत राहायचं, खोटं बोल ठोकून बोल, खोटं बोल ठोकून बोल, या पद्धतीने काम करायचं, लोकांबरोबर घेणं देणं नाही, कामाशी हे नाही। सेना बीजेपी एक विशिष्ट परिस्थिती, ह्याच्यामुळे मतं मिळाली, बाकी 95 ला सगळ्या 3 वेळा इलेक्शन पुढे गेल्यावर 15,000 मतांचे धनी होते, एवढं पण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आज खरोखर इकडे उल्लेख केला राजू नानांनी मला वाटते, का सगळ्यांची टोटल पेक्षा जास्त पर्सेंटेज आहेत आपल्याला, म्हणजे सोपारा मतदारसंघात पण 50% पेक्षा जास्त मतं,
आणि वसई मतदारसंघात उद्याला कोणी बोलायला नको, हा बरोबर असता तो बरोबर असता तर आम्ही निवडून आले असते. कामाचा विषय प्रवीण आणि पाण्याचा विषयाचा उल्लेख केला. बिट्टूनी सांगितलंय 6-8 महिने कोणत्याही परिस्थितीत 6-8 महिन्यात 100% पाण्याचा प्रश्न सुटेल. कोणत्याही परिस्थितीत सोडवणार म्हणजे काम चालू झालेलं आहे. विलास आणखीन क्षितिज दोघांनी त्याच्याकरता 134 कोटी 50 लाख आपल्या महानगरपालिकेला मिळवून दिले. काम करत असताना म्हणजे अगोदर गेल्यावेळी आपले मानकर साहेब भरलेले तर कोणत्या मुद्द्यावर, झाडावर, टॅग, घरावर, कुत्र्यावर, मांजरावर, बकरीवर, कोंबडीवर, रस्त्यावर, कंपाऊंडवर या प्रकारचा खोटा प्रचार केला. तुम्हाला एक सांगतो, मी इकडे कार्यकर्ते आहेत, ही काही प्रचाराची जाहीर सभा नाही, कार्यकर्त्यांचे आभार. तुम्हाला पण बोलताना, कारण का शेवटी लोकांपर्यंत पोहोचतात तुम्ही मंडळी, स्टेजवर बसलेले सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, तुम्ही मंडळी पोहोचतात. टॅक्स 2.5% हाऊस टॅक्स जो आपण गोळा करतो ना, त्या महानगरपालिकेच्या पूर्ण बजेटच्या 2.5% एवढा फक्त हाऊस टॅक्स आहे. तो डबल केला तर 4% होईल. 4% आपला कचरा उचलायला येतो ना, त्या माणसाचे पगार पण टिकत नाही, तर तो वाढवण्याचा प्रश्न कुठे येतो हे लोकांच्या आता कळलं. 5 वर्षात टॅक्स वाढला नाही, पुढच्या 5 वर्षाचा भरला एकदम तर 15% आणखीन त्याच्यामध्ये कमी, म्हणजे पुढची 5 वर्ष वाढणार नाही. क्षितिज मी जो उल्लेख केला या गोष्टी आहेत ना, विलास तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि मानकर साहेब तुम्हाला, आपण काय काय महानगरपालिकेला आपल्या 2 आमदार आपले खासदार होते बळीराम जाधव, आज कसे नाही माहीत नाही मला, परंतु 2 आमदार आणि खासदारांनी त्या आपण बस बघतो त्याच्याकरता 193 कोटी रुपये आणून दिले. हे तुमचे कचरे उतरायला ज्या गाड्या येतात आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज याच्याकरता 100 कोटी रुपये आणून दिले. पाण्याकरता या दोघांनी 134 कोटी 50 लाख रुपये आणून दिले. विशेष निधी असेल, दलित वस्ती सुधार योजना असतील, ह्याच्यातून दरवर्षी 5-25 कोटी रुपये दोन्ही आमदार विलास आणि क्षितिजनी आपल्याला मिळवून दिले. या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. MSEB ला पैसे आणून दिले 307 कोटी रुपये. आज आपण डेव्हलपमेंट करू ना कार्यकर्त्यांबरोबर बसून. डेव्हलपमेंटचा अर्थ काय? फक्त रस्ते, फक्त गटर, फक्त पाणी, इलेक्ट्रिसिटीचा आणि महानगरपालिकेचा संबंध नसतो, महाराष्ट्र शासनाचा असतो, पण इलेक्ट्रिसिटी पण हे झालं म्हणजे डेव्हलपमेंट झाली का? तर अजिबात नाही. आपण आपल्या मुलांचा विकास कसा करता येईल ते बघू. आता राज्य शासनाच्या मदतीने, केंद्र शासनाच्या मदतीने आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा, आता महानगरपालिकेचा अँगल बदला. महानगरपालिका अगोदर होती तशी नाही, आता वेगळ्याने विचार करू आपण. रोड, रस्ते, गटराच्या पलीकडे, पाणी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या मुलांचा कसा विकास करू. आज करतो आपण, पहिली ते चौथीपर्यंत 2500-2500 रुपये विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांच्या ऐपत नाही गरीब पालकांना देतो आपण. 5वी ते 10वी 5-5000 रुपये देतो. 11वी 12वीला 10-10000 रुपये देतो. 13वी 14वी 15वीला 15-15000 देतो. पोस्ट ग्रॅज्युएट करत असेल, MA MCOM MSc, तर 20-20000. इंजिनिअरिंग करता 25000. या पद्धतीत येतो. ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो? ह्याच्या पलीकडे तुमच्या डोक्यात काय, ह्याच्या पलीकडे तुमच्या डोक्यात काय विचार, ते विचार घेऊन या. आपण एखादी निराधार महिला असेल तर तिला 2000 रुपये प्रतिमा देतो. किती लोकांपर्यंत, किती महिलांपर्यंत आपण पोहोचवलोय?
महानगरपालिकेतर्फे 2000 रुपये जो आपण महिलांना निराधार महिला जिला कोणाचा आधार नाही उत्पन्नाचं साधन नाही किती महिलांपर्यंत आपण हे पोहोचवलं अशा असतील ना तुमच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचं काम आहे कार्यकर्त्याचं काम आहे आपण स्पेशल चाइल्ड म्हणजे मेंटली थोडं डिस्टर्ब विशेष बालक जे बोलतात त्यांना आपण 1000 रुपये त्यांच्या पालकांना 1000 रुपये देतो डायलिसिस सारख्या आजाराकरता दर डायलिसिसला 350 रुपये देतो हे किती लोकांपर्यंत घेतात खूप लोक फायदा उचलतात 100% ज्यांना गरज आहे त्या लोकांपर्यंत आपलं पोहोचलं पाहिजे टार्गेट एक ठेवा कार्यकर्त्यांनी फक्त निवडून आणणं नाही तर आपल्या योजना लोकांमध्ये पोहोचणं आपल्या महानगरपालिकेशी आमच्याशी भांडण्याचं काम केलं पाहिजे चार वेगळ्या योजना कशा करता येईल सिटीजन सिनियर सिटीजन करता आपण काम करतो आणखीन कोणत्या घटका करता आपण काम केलं पाहिजे एखादी विधवा परित्यक्त्या सोडलेली असेल महिला अशा महिलेच्या 2 मुलीच्या लग्नाला 25-25 हजार रुपये देतो मी तुम्हाला का विचारतो आयडिया ना त्याचं कारण देतो इकडे बसलेले सगळे हुशार आहेत असं समजू नका आपल्याला अक्कल देण्याचं काम समोरचा माणूस करू शकतो सामान्य माणूस करू शकतो त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी त्याचं एक उदाहरण आणि ते सोपाऱ्याचं आहे नाव सांगतो सुर्वे सुर्वे ना नाव सांगतो सुर्वे त्याचा ऍड्रेस पण मिळेल महानगरपालिकेतून एक अंध इसम फेब्रुवारी मार्च मध्ये माझ्याकडे आला मी क्षितिज बसलेलो आम्ही कॉलेजमध्ये मला सांगतो काय तुमचं शासन मला हसू आलं पहिला मला सांगतो काय तुमचं शासन मला काय झालं भाऊ तो प्रॉब्लेम काय अडचण काय नेमकी तुझी अहो तुमच्या शासनाला काय कळते की नाही मला सांगतो विधवा परित्यक्त्या सोडलेल्या महिलांकरता शासन त्यांच्या मुलीच्या लग्नाकरता 25 हजार रुपये देते त्याला महानगरपालिका देते हे पण माहीत होतो शासनाची योजना आहे बरोबर आहे ती पण योजना आहे पण आपल्या महानगरपालिकेने चालू ठेवलेलं ते तो महानगरपालिकेबद्दल बोलतच नव्हता तो शासनाबद्दल बोलत होता म्हणलं मग ओ त्यांना काय अक्कल विकल आहे की नाही मला आता हसू आलं का एक अंध इसम सामान्य ह्याच्यातला अक्कल शासनाची काढतो म्हणजे लाईटले आपण एकदम हसण्यावर नेतो तसं अगोदर मी घेतलेलं अहो त्या 25 हजाराचे हकदार सगळ्यात जास्त माझी बायको आहे विधवा परित्यक्त्या सोडलेल्या महिलांपेक्षा माझी बायको सगळ्यात जास्त हक्कदार आहे त्या 25 हजाराची म्हणलं ते कसं काय तर मी काय करू माझ्या बायकोला 25 हजार रुपये मिळावे म्हणून जीव देऊ का म्हणजे ओ माझी बायको 2 मुली नाही तर हा तिसरा मुलगा पण पोसते काय बोलला तो अंध इसम 2 मुली नाही तर हा तिसरा पोरगा पण पोसते मला पण ती पोसते त्याच्यामुळे तिचा अधिकार सगळ्यात जास्त आहे तुमच्या शासनाच्या योजना बदलल्या पाहिजेत त्यावेळी खरखन डोक्यात प्रकाश पडला का आपण किती चुकीच्या पद्धतीने योजना राबवतो त्या माणसाचं काय म्हणणं खोटं होतं का ती बाई त्या अंध इसमाशी संसार करत असताना किती संकटांना तोंड देत असेल आणि 2 मुलींबरोबर त्या माणसाचा पण उदरनिर्वाह ती करत होता त्याचवेळी मी क्षितिजनी इमिजिएट अर्थमंत्री अजितदादा पवारांशी बोलतो आणि पत्र लिहिलं स्वतःला भेटला तिकडे काय व्हायचं ते होईल त्याचवेळी मी सांगितलं का तुम्हाला शासनाचं माहीत नाही कधी लग्न आहे तुझ्याकडे काहीतरी त्याने जून जुलै सांगितलं म्हणलं मला शासनाचं माहीत नाही पण महानगरपालिकेतून तुला 25 हजार रुपये मिळतील तिकडूनच मानकर साहेबांना फोन केला तुमचं बजेट चालू आहे तुमचं बजेट चालू आहे बाकी सोडा त्या बजेटमध्ये 80% वरती अंध आणि अपंग असतील अशा पुरुषांच्या
पत्नींना पण अनुदान मिळेल एवढी दुरुस्ती करून घ्या, अशी दुरुस्ती करून घ्या. काय झालं मानकर साहेब, पहिला दुरुस्ती करा नंतर किस्सा सांगतो. ती त्यांनी बजेटमध्ये टाकलं, पहिला लाभार्थी तो सुरवे ठरला आणि एक दोन फेऱ्या मारल्या. म्हटलं अरे बजेट पास झालाय जरा, नक्की ना? म्हटलं शब्द दिलाय. म्हटलं मानकर साहेब तुमचं बजेट पास झालाय आता इम्प्लिमेंट बोलतो आता या महिन्यात होईल. म्हटलं याचं पहिला बघा, पहिला बघा. तो माणूस आभार मानून गेला, त्याला मिळाले आणि प्रवीणा तो माणूस आभार मानून गेला. लाखो करोडोची कामं आपण आकडे बोलतो ना, त्याच्यापेक्षा एखादं असं काम झालं ना आपल्या हातून महानगरपालिकेच्या हातून तर त्याच्यामध्ये झोप जास्त चांगली येते आपल्याला. दुसरं काय, हे काम राहिलंय ते काम राहिलंय ते ठीक आहे, आयुष्यभर राहणार आहे. अशा वेगवेगळ्या योजना तुमच्या डोक्यात काय असतील आणा. रिअप्रोप्रिएशन असेल आता डिसेंबरमध्ये, त्याच्यात काय घेता आलं तर घेऊ, नाही तर मार्चच्या बजेटमध्ये घेऊ. पण वेगळ्या गोष्टी. आणि मी तुम्हाला अगोदर बोलल्याप्रमाणे काही इकडे बसलेले सगळे चाणक्य आणि तुम्हाला काही कळत नाही असं समजू नका. सामान्य माणूस पण आपल्याला एक वेगळी कल्पना देऊ शकतो, देऊन जातो. आणि त्या योजना करण्याचं काम राजूनाना भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजना कशा येतील आपण खऱ्या अर्थाने, मग तो रिक्षावाला असेल, तो मजूर असेल, तो सर्व्हिसला जाणारा असेल, एखादा फेरीवाला असेल, व्यापारी असेल, इंडस्ट्रीवाला असेल, बिल्डर असेल, सगळे घटक, सगळ्या घटकांनी सांगितलं पाहिजेत का लोकांकरता कामं करतात. चार मोठ्यांवर अन्याय झाला चालेल, चार पैसेवाल्यांना कमी मिळालं चालेल, सामान्य मध्यमवर्गीय जो रोज उठतो कुस्त्या खेळत मुंबईला जातो पोट भरण्याकरता आणि कुस्त्या खेळत ट्रेनमध्ये, ट्रेनमध्ये चढणं, ट्रेनमधून उतरणं, उभं राहणं हाच डोक्याला त्रास झालेला आहे. 5 लाख लोक आपल्या जिल्ह्यातून रोज सकाळी ट्रेनमध्ये बसतात. पालघर हा जो नवीन जिल्हा झाला आहे त्यातून 5 लाख लोक रोज सकाळी जातात आणि रोज संध्याकाळी येतात. 3-3, 4-4, 5-5 तास प्रवासामध्ये घालवतात. त्यांच्याकरता काय करता येईल? एक योजना तुमच्या समोरच असलेल्या कोकटे सॉल्टमधली मुख्यमंत्र्यांकडे क्षितिजने दिली, ती जर योजना झाली तर 2-2.5 लाख रोजगार ती झाली म्हणजे तिचा पाठपुरावा करणार करू आणि करण्याच्या दृष्टीनेच मागे लागू. तर 2-2.5 लाख रोजगार इकडे डावीकडे उजवीकडे जे तरुण उद्याचं स्वप्न बघतात त्या हिशोबाने आता वेगळंच काहीतरी, म्हणजे रोजगाराच्या हिशोबाने काय करता येईल, सामान्य माणसाच्या हिशोबाने काय करता येईल, विद्यार्थ्यांच्या हिशोबाने काय करता येईल, खेळाच्या हिशोबाने काय करता येईल. आपण नॅशनलला जातो त्याला 1 लाख रुपये देतो, जो आपल्या तालुक्यातला नॅशनलला जातो त्याला 1 लाख रुपये देतो, आशियाड राष्ट्रकुल कॉमनवेल्थ सारख्या गेममध्ये जातो त्याला 2 लाख रुपये देतो, वर्ल्ड कप ऑलिम्पिकला 3 लाख रुपये देतो. चांगल्या योजना केल्यात, या योजनांचा फायदा खूप लोक घेतात. पण सगळ्यांनी घेतला पाहिजे, जे जे पोचतात त्यांच्या त्यांच्यापर्यंत योजना पोचवण्याचं काम. मानकर साहेब तुमचा ड्राईव्ह घ्या, कशा काय तुमच्या योजना लोकांपर्यंत पोचतील? जी तरतूद असेल त्याच्यात वाढवायची असेल तर ती आपण वाढू. पाण्याचं एवढंच सांगतो, येत्या 6-8 महिन्यात कोणत्याही परिस्थितीत 100% पाणी सुटते संपेल. आपण ज्यावेळी मी आमदार झालेलं त्याच्या 35 पट पाणी, म्हणजे 4 MLD 40 लाख लिटर पाण्याचं 15-16 कोटी लिटर पाणी झालंय. 40 लाख लिटरचं 15-16 कोटी. दुर्दैवाने लोकसंख्या नाला चोपाराचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 232% जी दर वर्षांनी जनगणना होते, शिरगंटी होते, 232% म्हणजे देशामध्ये कुठेतरी 7-8%, 10% लोकसंख्या वाढत असताना आपल्या इकडे 232%.
71 1 लाख, 81 2 लाख, 91 4 लाख, 2001 8 लाख, 2011 16 लाख, डबलच आपल्या तालुक्याची लोकसंख्या डबलच होत चाललंय. आणि त्याच्यामुळे ज्या आपण केल्या, उसगाव आणलं, 32 कोटी आणलं, सूर्या आणलं, आता सूर्या 2, ही योजना परत 2-4-5 वर्षामध्ये कमी पडणार आहे हे पण मला माहिती आहे. आता जे येते ना पाणी, जेवढं आज सूर्याचं पाणी येते, जेवढं आज पाणी आहे तेवढं पाणी आपल्याला येणार, परत येणार. आपण 150 कोटीचा चेक दिला दोन्ही आमदार, विलास आणि क्षितिजच्या हस्ते, फॉरेस्टचे पैसे भरायला, त्याच्यावर 400-500 कोटी रुपये आपल्याला अजून गव्हर्नमेंटला द्यायच्यात. मुंबई महानगरपालिकेनंतर आपल्या मालकीचा 2 वर्षात ते धरण पुरं होईल, ते धरणाचं काम आता चालू होईल आणि त्या धरणाच्या कामबरोबर ती योजना चालू करू. म्हणजे या योजनेचं पाणी कमी पडेल, संपत येईल आपल्याला, वाढत्या लोकसंख्या तिथपर्यंत आपण दुसरे आणू. MMRDA कडून आपल्याला 185 म्हणजे 18.5 कोटी लिटर दिवसाचं ती योजना आहे, तिच्या मागे लागल्या, त्याच्या 2-3 महिन्यात तिचं टेंडर निघालं पाहिजे. मग या योजनेचं पाणी येईल, MMRDAच्या माध्यमातून येईल, आपलं धरण होते त्या माध्यमातून, त्यातून जवळपास 400-500 ML म्हणजे 40-50 कोटी लिटर पाणी रोजचं मिळेल. सुस्त्री धरणाकरता आपण 16 कोटी रुपये भरल्यात, फक्त प्लान एस्टिमेट सर्वे हे करण्याकरता ती काम चालू व्हायला धरणाचा 4 वर्ष जातील, 5 वर्ष जातील. भविष्यात 5 वर्षांनी का नाही काम चालू झालं तर 10 वर्षांनी पूर होईल, पण भविष्याकरता ती योजना करून ठेवलाय. टिवरी, राजवली, कामण, खोलचापाडा बारके बारकी धरणाचे साईट आपल्या इकडे आहेत, ह्याच्यात येणारं फॉरेस्ट, ही धरणाची कामं इरिगेशन डिपार्टमेंट करतात, ह्याच्याकरता 1-1 कोटी रुपये आपण सर्वे आणि प्लॅन एस्टिमेट करता दिला आहे, का ते राज्य शासनच करू शकते. फॉरेस्टचा प्रश्न सोडवणं, त्याचं प्लॅन एस्टिमेट करणं त्यांना टेक्निकल नॉलेज, त्याच्यामुळे आयुष्यामध्ये या 8 महिन्यानंतर पाण्याचा प्रश्न येणार नाही ह्याची खात्री मी आपल्याला देतो. आणि कोणत्याही परिस्थितीत प्रवीणा तू बोलली ना का पाण्याचं प्रॉमिस, जा परत सगळ्या महिला, तुझं मी तुझा आभार मानण्याची गरज नाही, नवऱ्याकरता आणि मुलाकरता केला, मुलाकरता केला, तुझं कर्तव्यच होतं. पण खरोखर फिरण्यामध्ये तू असेल, नारायण मानकर असतील, राजू असतील, शगीरबाई असेल, रुपेश असेल, नितीन असेल, भरत असेल, मेरी मॅडम असेल, मागे बसलेले आपले सगळे सभापती, इकडे उभे असलेले सभापती, नावं घेत नाही भरत तुमची सगळ्यांची का, घेऊ प्रफुल्ल नावं घेऊ का सगळ्यांची, सगळ्याच लोकांनी, सगळ्याच नेत्यांनी काम केलं, कार्यकर्त्यांनी काम केलं. कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल तर जे बिट्टूनी केलंय ना ते मी केलंय असं समजा, जो पाया पडला ना बिट्टू ते मी पडल्यात असं समजा. त्यातून मग तेवढ्या कुवतीचे, तेवढ्या मोठ्याचे कार्यकर्ते समोर बसल्यात. बाकी जी जी कामं केली, आज पहिल्यांदा प्रेसचे आभार मानावं असं वाटते. आज पहिल्यांदा तुमचे आभार मानाविषयी वाटतात, तुमचं तसं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मग तुम्ही मला जेवढं प्रेम दिलं ना, एक मी मग तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, महाराष्ट्रात कुठेही जा, आणि हितेंद्र ठाकूर एवढं बोला तर समोरचा माणूस बोलेल वसई विरार. किंवा बोला वसई विरार तर समोरचा माणूस बोलेल हितेंद्र ठाकूर. कुठेही जा, हा एवढा जो प्रसिद्धी मला दिली ना, ते सन्मान्य लोक इकडे बसलेत. मी कधीतरी बोललं जाते असं, बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, म्हणजे तुमच्या विरोधात काहीतरी आलं पाहिजे, तुम्हाला कानपट्या म्हणून बोललं पाहिजे, चोर दरोडेकर बोललं पाहिजे, तुम्ही काही बोला पण बोला, माझं नाव पेपरमध्ये येत राहिलं पाहिजे. तुमच्यामुळे मला बाहेर, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आउट ऑफ इंडिया पण हिंदुस्थानी भेटले ना. आमच्या आमदाराची टूर होती चायना, हाँगकाँग, बिंगकाँग, त्या साईडला कुठेतरी, तिकडे एक ग्रुप भेटला, सगळ्या आमदारांना भेटत भेटत मला
तुम्ही कोण? मी तुम्ही ओळखतात मला? नाही ओळखत. ते चंद्रपूर साईडचे होते, म्हणजे आता जे बी जे पीचे अध्यक्ष होते, आता त्यांनी गडकरी साहेबांचं नाव घेतलं. सुधीर मुनगंटीवार, त्यांच्या ह्याच्यातले सुधीर मुनगंटीवार, ते पण आमच्या बरोबर होते. म्हणलं तुम्ही कुठचे? आम्ही अमुक. म्हणलं तुमचे आमदार आहेत? म्हणलं भेटले. नाही आम्ही तुम्हाला नाही ओळखत. म्हटलं मी इतर हितेंद्र ठाकूर. तर आप्पा, म्हटलं मी बोललो ना तुम्हाला, तुम्ही मला ओळखतात. असंच एकदा रोमला पिसाचा झुलता मनोरा तिकडे होतो, अशीच मराठी बोलणारी मुलं मराठी बोलतात आले. नमस्कार, तुम्ही कुठून जे? आम्ही क्रूजवर आहेत. म्हटलं मग नाही, एक दिवस आम्हाला जा. तुम्ही कुठून जे? म्हटलं तुम्ही ओळखतात रे मला. मला बोलतात नाही हो. म्हटलं मी बोललो मी हितेंद्र ठाकूर. आप्पा थांबा 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 बोलतो, आमच्या बरोबर वसईचे तीन पोर आहेत, एक कुंभारवाड्यातला फ्रेडी म्हणून, कुंभारवाड्यातला फ्रेडी म्हणून आपला कार्यकर्ता आगाशी कुंभारवाड्याचा, त्याचा मुलगा होता, दोन मॅडम तुमच्या मर्सीसची मुलं होती, ते आली फोटो बिटो काढली, भेटतात कधीतरी. जगाच्या कुठेही गेलं ना पाठीवर, तरी तुमच्या मेहरबानीने यावेळी पहिल्यांदा तुम्ही पॉझिटिव्ह प्रसिद्धी दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. अतिशय चांगल्या प्रकारे मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं, बाहेरच्या म्हणजे वसई तालुक्याच्या बाहेरच्या मुंबई बिंबईच्या, का प्रचार चांगला चाललाय मीडियामध्ये पण, पेपरमध्ये पण, आणि सोशल मीडियामध्ये पण. सोशल मीडियामध्ये पण प्रचार करणारी आपली जी टीम होती, आपले जे कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या चारोळ्या लिहिणं, वेगवेगळी फिल्म बनवणं, त्या बिचाऱ्या सगळ्यांना मी ओळखत पण नसेल, त्या बिचाऱ्या सगळ्यांना मी ओळखत पण नसेल. उत्तरं देणं, आपण सहसा इलेक्शन आपल्या कामावर लढतो, आपण कोणावर टीका करत नाही, कोणाबद्दल वाईट बोलून आपण चांगले असं कधी सिद्ध होत नाही. पण काही कार्यकर्त्यांना राग यायचा, ते उत्तरं द्यायची. मला पण ती फॉरवर्ड करायची. एक या सामान्य बिचारे कुठेतरी सर्व्हिसला असतील, कुठे काहीतरी स्वतःचा व्यवसाय करत असतील, पण प्रेमापोटी उत्तरं. त्याच्यात एकाचं नाव घेतो, संतोष पंडित, कारण का त्याच्यावर हल्ला पण झाला म्हणून मी त्याचं नाव घेतलं. जुचंद्रचा आपला कार्यकर्ता, ज्याच्यावर नंतर हल्ला पण झाला, त्याच्यावर, त्याच्या पत्नीवर, एक 14 म्हणजे इतकं वाईट कृत्य केलं त्या जीवचंद्राच्या हल्ल्यामध्ये, आणि वरती केस टाकल्या. म्हणजे इतकं ना, का मी गोखिवरेच्या हॉस्पिटलमध्ये बघायला गेला. मी त्याच दिवशी निघालेलो रात्री, 1000-2000 आपले तिकडूनचे सगळे, प्रचंड तणाव. मला पोलिसांपासून पत्रकारांपर्यंत बरोबर ना अनिप, पोलिसांपासून पत्रकारांपर्यंत सगळ्यांनी विनंती केली का येऊ नका. मी निघालेलो, अधिकारी विरारला, मेहरबानी करा जाऊ नका, मेहरबानी करा जाऊ नका. का आम्ही हात जोडतो, आम्ही करतो, काय करायचं आहे ते करतो. पत्रकारांनी फोन केले का आपण येऊ नका, तुम्ही तुम्ही जिंकतायत, आणि काही लोकांना वादविवाद पाहिजे. म्हटलं अरे माझ्या कार्यकर्त्याच्यावर हात उचलल्यावर मी न जाणं, आज नका येऊ. मानकर साहेब वगैरे सगळे गेलेले, आपली सगळी टीम गेलेली, कार्यकर्ते एकदम जोशात. एक 12 वर्षाचा पोरगा, बाप लक्ष देत नाही, उत्तर भारतीय मराठी चांगलं बोलतो, कुठेतरी मोबाईलच्या कुठे आई मिळत नाही बिचाऱ्याची, अनाथासारखा. दुसऱ्या दिवशी बघायला गेलो, पंडित, नवरा बायको, तिसरा एक कार्यकर्ता, चौथा महापोरगा. असं डोक्यावर हात फिरवलं, काय बाळा काय झालं?
पोरगा बोलला ना त्या अख्ख्या अंगावरचे केस उभे राहिले. मी त्याला बोलवलंय, सांगितलं तिकडूनच्या आपल्या कार्यकर्त्यांना, एक परत त्याला ॲडमिट केलेलं म्हणून हे नाही, मग घेऊन या त्याला आणि त्याच्या बापाला, बघू त्या पोराचं काय करता येईल आपल्याला. मला तो पोरगा म्हणजे नीचपणा आणि क्रूरपणा. तो पोरगा मिला काय बाळा कसा आहे मुंड्यान, मला ना अमुक अमुकाने छातीत लात मारली. मी विचारलेलं नव्हतं. आणि आहे ना काका पोटात पण लात मारली, आणि आहे ना पाठीवर पण लात मारली. तो इतक्या निरागसपणे बोलत होता, मग इतक्या खालच्या थरावर गेलेले. पण एक सांगून ठेवतो, कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय हितेंद्र ठाकूर विसरत नाही हे लक्षात ठेवा. भले त्या दिवशी गेला नसेल, इलेक्शन संपलाय, डोक्यात राहतील, डोक्यातला राहतील. ह्यांच्यावरचा अन्याय विचारणार नाही, आणि खास करून त्या पोरावरचा. तुम्ही बसा, तुम्ही बसा. बराच वेळ व्हिडिओ रेकॉर्डिंग करते एक मुलगी, चक्कर आली, बसवा तिला. तर अशा प्रकारचा जो बारका पोरगा, तो कसला प्रचारक आणि कसला कार्यकर्ता. तो बिचारा आपले मुलं सगळ्या ठिकाणी शिटी मागायची तुमच्याकडे गेले, का काका शिटी द्या, दादा शिटी द्या, तसा शिटी वाजवत फिरणारा पोरगा. त्या पोराला पण मारण्याचं काम केलं तो संतोष पंडित. तो त्याचा मी उल्लेख करतो, तो आणि त्याची टीम त्यांनी चांगल्या प्रकारे केला. एक रहीम म्हणून आपल्या कॉलेजमध्ये, म्हणजे खोजा लोकांची अनाथ आश्रम आहे विरारलात आपल्या कॉलेजच्या समोरच, त्याच्यात वाढलेला, त्या अनाथाश्रमामध्ये वाढलेला, आपल्या कॉलेजमध्ये शिकलेला, त्या मुलांनी या सोशल मीडियामध्ये भरपूर काम केलं. या दोघांची नावं घेतो, बाकी खूप नावं घेण्यासारखी आहेत, पण बाकी जर काही जणांची नावं घेतली तर काहींची राहिलेल्यांची वाईट होईल. तर या मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी काम केलंय, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपण तुम्ही आम्ही मिळून, निवडणुका येतात, निवडणुका जातात, निवडणुकीत कोण जिंकतो कोण पडतो हा भाग पुढचा. तुमच्यासारख्यांच्या ताकदीवर आपण नेहमी विजयच बघितला. मागच्या लोकसभेमध्ये आपण थोडे आळशी झालेले, आपल्याला एक आणखीन काँग्रेसच्या विरोधात प्रचंड राग होता, एक वेगळी लाट निर्माण झाली, त्यात आपण मार खाला. आज आज जर पालघर लोकसभेची मतं मारली, आपण 5 सीट लढलेलो, आपण 5 सीट लढलेलो, 6 नव्हते लढलो, तर 3,30,000. म्हणजे आज जर आपण टोटल बघितली ना, तर खासदार निवडून येण्याच्या लायकीची पेक्षा जास्त मतं आपल्याला मिळाल्यात. आपण जरी हरलो असलो तरी लगेच कार्यकर्त्यांनी हे चांगल्या प्रकारे केलं. ती एक लाटेमध्ये गेली, मानकर साहेब खोट्या प्रचारात गेले, अशाच काही निवडणुका आपण हरलो. जिकडे खोटं पण करतात ते जास्त टिकत नाही. खोटं बोलून एकदा फायदा होतो, दोनदा फायदा होतो, आणि एकदा दोनदा फायदा घेण्याकरता आयुष्यामध्ये मी राजकारण केलं नाही. तात्पुरता फायदा खोटं बोलून घेणं हे चुकीचं असतं, आणि ते कधी आपण करत नाही आणि करणार देखील नाही. इकडेच ह्याच्या पलीकडे सांगतो, 50व्या वाढदिवसाच्या दिवशी डिक्लेअर केलेलं, माजी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीरावजी चव्हाण, अन्य मान्यवर मंडळी होती, त्यावेळी स्टेजवर सांगितलेलं का टेम्पररी रजा घेतलाय मी, पुढच्या वेळी आमदार म्हणून निवडून येईल. आणि त्यावेळी बसलेले ही ज्यावेळी बोललेलं ना, पुढच्या वेळी मी आमदार येणार आहे,
त्यावेळी समोर बसलेले तुमच्याच लोकांच्या ताकदीवर बोललेलो. 50व्या वाढदिवसाला पण इकडे उपस्थित असलेले अमुक बरीचशी मंडळी माझ्या वाढदिवसाला, आणि त्यावेळी मी जे सांगितलेलं का पुढच्या वेळी आमदार येणार, त्यावेळी बऱ्याच लोकांना प्रश्नचिन्ह होता का हा फक्त बोलायचं म्हणून बोलतोय, हा बोललाय उभा नाही राहणार कशाच्या हिमतीवर. 3 वर्षापूर्वी बोललेलो आणि ज्या दिवशी बोललेलं त्या दिवशी काम चालू केलेलं, त्याच दिवशी सगळ्यांना ज्यांना सांगायचं होतं त्या विभागातल्या कार्यकर्त्यांना ते सांगून झालेलं, आणि अगदी निर्धास्तपणे इलेक्शन जास्त दगदग न सहन करता कार्यकर्त्यांनी सहन केलं, तर दगदग केलाय माझ्याकरता कार्यकर्ता राब राब राबला. मी जेवढी मेहनत केली नाही, इकडे क्षितिजने उल्लेख केला का फॅमिली मेंबर सगळ्यांनी केलं, कार्यकर्ते आपले स्टेजवर असलेले खाली असलेले इकडे हजर नसलेले सगळ्याच कार्यकर्त्याच्या सगळ्याच जाती धर्माच्या प्रचंड मेहनत केली, सगळ्यांचं ऋण उपकार आयुष्यभर लक्षात ठेवेल एवढंच सांगतो. माझ्याकडून तुम्हाला कोणतंही सार्वजनिक सामुदायिक कामं असतील 100% होईल असं सांगत नाही, 100% कामं करण्याचा प्रयत्न करेल. एखाद दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी अपयश येईल, बाकी एक बघितलंय कार्यकर्ता कधी वैयक्तिक काम घेऊन येत नाही, स्वतःचे काहीतरी स्वार्थ साधण्याकरता येत नाही हे पण मी बघितलंय. बाजूचा असेल, आजूबाजूचा असेल, एखादा सामान्य नागरिक त्यालाच घेऊन त्याच्या कोणत्या तरी कामाची, कोणाचं ॲडमिशन असेल, कोणाचं मेडिकल असेल, कोणाचं काय दाखले असतील, आणखीन काय असेल. इकडे सगळ्याच कार्यकर्त्यांना एक विनंती करतो का आपण मंडळी तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस कुठे काम आहे आपलं वसईला तहसीलदार कचेरीच्या बाजूला ऑफिस आहे, तिकडे तहसीलदार पंचायत समितीत काम असेल तर तिकडे घेऊन जा आपल्या ऑफिसमध्ये, सगळ्या कामाकरता माझ्याकडे आलं पाहिजे काहीच गरज नाही. तिकडे सकाळपासून आपली माणसं बसलेली असतात, महानगरपालिकेत आहे आपला नगरसेवक असेल, प्रभाग समिती चेअरमन असेल, किंवा मग महापौर, उठचूट महापौरांकडे गेलं पाहिजे, गेले तर काहीच वावग नाही. पण लहान सहान गोष्टी करता नगरसेवक पकडा, नाही प्रभाग समिती चेअरमन आणि नाही कामं केली ना तर माझ्याकडे या, आणि सरळ सांगा अमुक नगरसेवकांनी अमुक काम केलं नाही, सगळं सरळ सांगा. तुमच्या तक्रारी आम्ही इकडे आपलं निवडून आल्यावर तुमचे आभार मानायचे आणि संपलं असं होत नाही. पण तुम्ही पण गेला एखाद धक्का खायला लागेल हे सांगतो, कारण नगरसेवक गेला तुम्ही गेला आणि भेटला नाही तो भेटत नाही अशी तक्रार करू नका, तो पण कुठेतरी मीटिंगला असेल कामाला असेल, दोनदा फेऱ्या मारा बघा तो असेल त्यावेळी भेटण्याचा प्रयत्न करा. सगळी कामं जी जी तुमच्याकडे येतील ती पुढे करण्याचा कार्यकर्त्याचा नेता कसा बनतो माहिती आहे का, मी डायरेक्ट कॉलेजमधून निवडणुकीनंतर आमदार झालो, कॉलेजच्या इलेक्शन लढलेल्या बाकी काय नाही, डायरेक्ट आमदार केला उभा राहिलो. कार्यकर्त्याचा नेता कसा, काही ब्लड डोनेशन कॅम्प, काही मेडिकल कॅम्प बाजूबाजूच्या, असे करतच माणूस नेता बनतो. तुमची पहिली पायरी कार्यकर्ता आहे, या पायरीवरून पुढे कसं जायचं, तुम्हाला पण उद्याला स्टेजवर बसायचं आहे, बसलं पाहिजे. तुम्ही आजूबाजूच्याला मदत करा, बारक्या बारक्या कामामध्ये मदत करा, बारकी कामं असतात लोकांची, तुम्ही पण कुठेतरी लोकप्रतिनिधी बनतील ती बनण्याची इच्छा ठेवा. इकडे वरती स्टेजवर बसलेल्यांची मक्तेदारी नाही, आमदार की नगरसेवक खासदार की वरती बसलेल्यांची मक्तेदारी नाही, तुम्ही पण उद्याला असू शकतात, ते गोल ठेवा आणि त्या दृष्टीने कामाला लागा, सगळ्यांना बरोबर घ्या, शत्रू किंवा विरोधक. एक तर तुम्ही मान्य करतील माझी उमेदवारी डिक्लेअर झाली आणि आपापसात वाद असलेले कार्यकर्ते एकत्रित कामाला लागले हे तर मान्य तुम्हाला, मी कधी एकाची बाजू घेतली नाही, माझ्याकरता हा जवळचा तो लांबचा असं कधी मी केलंच नाही,
माझ्याकडे आलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा माझा कार्यकर्ता आहे आणि त्याचं जर माझ्या नेत्याविरुद्ध काहीतरी तक्रार असेल आणि नेता चुकीचा असेल तर मी कार्यकर्त्याच्या बाजूने उभा राहतो. मी कधीच नेत्याची बाजू घेणार नाही तुमच्या विरुद्ध. तो कार्यकर्ता बरोबर त्याचीच बाजू मी घेणार, भविष्यात पण घेईन. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला एकच माहिती आहे, कुठेही अडलं तर शेवटी हितेंद्र ठाकूर आहे. पहिला हितेंद्र ठाकूर नाही मिळत, मी शेवटी आहे. एक लक्षात ठेवा, मी पहिला का नाही बोललो, माझी पण इच्छा आहे का तुम्ही तुमच्या इकडूनचा कोण लोकप्रतिनिधी असेल त्याच्याशी बरोबर आपल्या विभागाची कामं अगोदर सोडवा. तो जर कार्यक्षमरित्या सोडवत नसेल तर मी आहे. मी बाहेरकडे आला नाही, अर्धा कप चहा पिऊनच बाजूनच मी तुमच्याशी बोललाय. कधी कुणाला भेटलो नाही असा आहे का इकडे एकतरी माणूस? का हितेंद्र ठाकूर भेटत नाही? नाना असेल, मानकर साहेब असतील, कार्यालयात असल्यावर प्रत्येक जण भेटतोच भेटतो, पण भेटतो. काम 100% होते असं मी कधीच बोललो नाही, पण तू भेटतो, ऐकतो, बोलतो, फोन करायचे तिकडे फोन करतो. भविष्यात पण आपण एक साचेबंद वेळ ठरवू का, सामाजिक कार्यकर्ता अमुक अमुक तास आम्ही हजर राहिलंच पाहिजे. कधीतरी मी सोपानात बसलं पाहिजे, कधीतरी वसईला बसलं पाहिजे, कधीतरी विलासनी बसलं पाहिजे, कधी क्षितिजनी बसलं पाहिजे, कधी मानकरांनी बसलं पाहिजे, कधी नानांनी, कधी शगीरबाई, रुपेश, म्हणजे जे कोण आहेत या सगळ्यांनी बसलं पाहिजे. आपण साचेबंद कार्यक्रम ठरवू, प्रत्येक विभागवार त्या त्या विभागामध्ये. क्षितिजला पण मी सांगितलंय, विलासला पण सांगितलंय, तिकडूनचे आपले नेते, एकाने महापौर घ्या, एकाने माजी महापौर घ्या, मी माझा एकटा. प्रत्येक विभाग जाऊन प्रश्न आणि जे सांगितलं ते तुम्ही काय प्रॉमिस केलं लोकांना, तुमची प्रॉमिसेस काय आहेत ना ती घेऊन या. तुम्ही जी लोकांना आश्वासनं दिल्यात ना ती पहिला पुरी करणार. आम्ही दिलेली आश्वासनं 2 दिवस लेट करू, तुम्ही दिलेली आश्वासनं एक कार्यकर्ता म्हणून जी दिली असतील ना ती लक्षात ठेवा. वेळ मारून देण्याकरता आश्वासनं आयुष्यात देऊ नका. आपण पाण्याचं इलेक्शनच्या वेळी पण बोलत होतो 6-8 महिने. इलेक्शनच्या वेळी पण आपण असं नाही बोललो 2 महिन्यांनी आणतो पाणी. इलेक्शन संपल्यावर पण आपण कायम आहेत 6-8 महिने आणणार. तुम्ही पण इलेक्शन पुरता दिला आता विसरलो करू नका, करू नका. आपल्याला वेगवेगळ्या इलेक्शन लढायचे असतात, आपल्याला वेगवेगळ्या इलेक्शन लढायचे असतात. पुढच्या इलेक्शनला कोणी तुम्हाला असं मत मागायला गेले ना तो कोणी तुम्हाला हे बोलता का मान, किंवा तुम्ही मान लपवून पळाले नाही पाहिजेत का, या बिल्डिंगच्या बाजूचा अमुक गटर करणार होता, अमुक रस्ता करणार होता, अमुक दिवाबत्ती लावणार होता, अमुक हे लावणार होता, ते अमुक लावणार होता, आणि काय केलं तू, असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला, किंवा तुम्ही तोंड लपवून या इमारतीच्या इकडून नाही मी इकडे येत नाही मी तिकडे खोटं बोललेलो, असं करू नका. जे दिलं असेल, चुकीचं दिलं असेल आश्वासन तरी सांगा, मी त्या लोकांशी बोलेल, आपले इतर नेते बोलतील लोकांची का बाबा हे असं असं आणि चुकून सांगितलं, पण फेस करा, माझी चूक झाली, मी तुम्हाला दिलेलं आश्वासन हे चुकीने होतं. मी त्यांना समजवेल का हे बाबा हे काम असं नाही होत, अशा प्रकारे होते, किंवा हे काम का नाही होऊ शकत या कार्यकर्त्याला माहीत नव्हतं, ह्याने आश्वासन दिलं तुम्हाला पण का होऊ नाही शकत त्याचं उत्तर मी देईल. तुमची मान खाली जाऊन देणार नाही, तुमची मान खाली जाऊन देणार नाही. त्याच्यामुळे ती पण सगळी कामं लक्षात ठेवा. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. विलास, तू सांगितलं बोईसर पालघर कुठेतरी एक कार्यकर्त्यांचा मेळावा, चांगली गोष्ट आहे. तारीख तुम्ही ठरवा. नाना, आणखीन तुम्ही, प्रवीणबाई, काशीनाथ पाटील आहे तिकडे, चिकू यांच्या इकडे पण युवक काँग्रेस युवक हे आपली टीम, विलास, युवकांची संघटना जशी इकडे बांधली, हार्दिक असेल, लेरॉय असेल, तो दवे आपला ऋषित दवे, पिपू, या मंडळींनी जसं वसई तालुक्यात बांधले ना, यावेळी एक सांगतो, महिलांनी काम केलं, सिनियर सिटिझननी काम केलं, माझ्या जोडीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे मान्य, पण बऱ्याच जणांनी मार्गदर्शन करण्याचंच काम केलं, बऱ्याच जणांनी मार्गदर्शन करण्याचंच काम केलं. युवकांनी काम
म्हणजे तुम्ही बनवलेली टीम, त्या टीमनी आज फक्त वसई तालुक्यामध्ये युवक आपल्याबरोबर दिसत होते. मुंबई, ठाणा, अख्खा महाराष्ट्र बघितला ना तर युवक वेगळ्या ठिकाणी होते. या युवकांचे यांचे त्यांचे सगळे पालघरला युवक संघटना बनवायची, डहाणूला युवक संघटना बनवण्याची, विलास पालघरच्या युवक संघटनेकरता हे टीम देतील, हां ती पहिला संघटना बनवण्याचं घ्या. नाना डहाणूचं तुझं मी सकाळीच बोलणं झालंय, डहाणूचं तू बघ. काशीनाथ पाटील, हां काशीनाथ पाटील विक्रमगड जातील दोघं, विलास क्षितिज तुम्ही आपलं युवकांचं संघटन बनवा, भविष्य त्यांचंच आहे. हां आणि स्पष्ट सांगायचं तर मी किती वेळा आता आमदारकीला उभा राहणार आहे, आता मी किती वेळा झालं मी हसत हसत बोललेलो चिकूशी एक दिवशी बोलताना, आपण काका तुम्ही खरंच उभे राहणार का? चिकू मला विचारतो आपण काका तुम्ही खरंच उभे राहणार का? मी म्हटलं मी आमदार झालो नाही आणि मेलो ना तर कावळे पण माझ्या पिंडाला शिवणार नाही, बरोबर ना चिकू? बोललो कावळे पण शिवणार नाही माझ्या पिंडाला, मी होणार म्हणजे होणार, एक जिद्द होती. बस झालं, खूप झालं, आता लढवेलच, मी लढणार नाही असं बोलत नाही पण लढवेलच याची काही गरज नाही, लढवेलच याची नाही. पाच वेळा आमदार काय कमी, सहाव्यांदा तसं गेल्या वेळी उभा नाही राहिला म्हणून नाही तर सहाव्यांदा आमदार झालो तो, काय कमी नसते. भले भले लोक ज्यावेळी आज पण तुम्ही बघतात भले भले नेते पडले गेले, भले भले नेते पडले गेले, त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत ज्या वसई तालुक्यात लाख मतांनी मागे होते त्या वसई तालुक्यावाल्यांनी लाख मतांनी पुढे आणून ठेवलं आपल्या तिन्ही सीटवर, बोईसर, सोपारा आणि वसई. तर याच्यापेक्षा जास्त प्रेम आणखीन कोण काय देणार? धन्यवाद, एवढंच धन्यवाद नाही ऋणी, तुमच्या उपकाराच्या ओझ्याखालीत राहणं पसंत करेल, आभार मानणार नाही. असंच प्रेम आपण एकमेकांची ठेवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मेसेज आलेला, कोणीतरी मेसेज केलेला, आपण उठताना पाणीचे बॉटल काय कचरा आजूबाज दिसला तर उचलावा, हे आपण अनाऊन्स करावं असं लोकांमधून मेसेज आलेला. फक्त अनाऊन्स करायला जायला मी अनाऊन्स करतो, चांगली सूचना आहे, सगळ्यांनी लक्ष द्यावे. मनपूर्वक आभार.